एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। उत्तराकडे अजिबात लक्ष देऊ नका, कारण आता आहे संध्याकाळ, सेम डे आहे। हा पार्ट टू मध्ये व्हिडिओ येणार आहे, कारण व्हिडिओ खूप लेंथी होणार आहे। तर आम्ही आता आलोय शनिवारवाड्याला। पुण्याला जायचा प्लॅन वेगळा होता, गेलेलो वेगळीकडे, पण परतून आलो। ते पुढे एका व्हिडिओमध्ये सांगेन मी तुम्हाला काय झालं ते, पण आता ह्या व्हिडिओमध्ये नको। तर तिकीट काढायला आलोय, दाखवते तुम्हाला रांगा। तर तिकीट तुम्हाला दाखवते किती आहे ते। इथे ही प्राइस लिस्ट आहे, लहान मुलांना 40 रुपये आणि मोठ्या माणसांना 50। मंगळवारी बंद ही लाईन आहे। लाईट शो काळोखातच असता ना, असं कसं दिवसात कस असत। आम्ही लाईट शो गेलो, पण आमका काय दिसणार या महाराष्ट्र भूमीचा दाता, त्राता आणि पिता, अग्निपुत्र सह्याद्री। सिंधू सागर माझ्या पायाशी लुळण घेतो आणि हा मावळवारा माझ्या सहस्र बाहूंवर भिरभिरतो। मीच तो अपरांत निर्माण केला आणि देशही मीच निर्माण केला। नारळाच्या झाडांनी फुललेले किनारे, ठेसाळणाऱ्या मौसमी पुळणी, डोलणारी आंब्या फणसांची झाड आणि किनाऱ्यांवरील शंख शिंपल्यांचा खच, ही माझ्या कोकण भूमीची संपत्ती आहे। तर देवळा रावणानी आणि गड कोटानी मढलेली शिखर आणि गोदावरी भीमा कृष्णेसारख्या सरितांनी सजलेला आंबेमोहर देव या भूमीची मोठी वैशिष्ट्य आहे। माझ्या शिखरा शिखरांवर वसलेले गड कोट या मातीची स्वातंत्र्य प्रेरकता गरजून सांगतात। माझ्या अंगा खांद्यावरून बेभान सळसळणाऱ्या मावळ गंगा त्यांच्या सुप्त गुप्त शक्तींची जाणीव करून देत आहे। माझ्या कुशीमुशीत कोरलेली कातळ शिल्प ही त्यांच्या सुसंस्कृतपणाचं दर्शन घडवित आहे। तर सर्वत्र विखुरलेली नाजूक साजूक मंदिर त्यांच्या मांगल्याची कथा ऐकवित आहे। पण यातच दडलाय पारतंत्र्याविरुद्ध सतत धुमसत राहणारा आगीचा धगधगता अंगार, हाच या अग्निपुत्राचा अभिन्न गाभा आहे। सातवाहनांपासून मराठ्यांपर्यंत, म्हणजे प्रतिष्ठानपासून सातारा शनिवारवाड्यापर्यंत, अनेक पराक्रमी कुलांनी या महाराष्ट्र भूमीवर सुखे नैव राज्य केलं। वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, कलचुनी, आभिन, सैंद्रक, शिलाहार, यादव अशा अनेक राजकुलांनी आपल्या कर्तृत्वाचे ठसे या भूमीवर उमटवले। हे माझ्या कुशीतलं एक छोटे खानी गाव पुणे। कुणी याला पुण्य विषय म्हणतात, कुणी पुनवडी, तर कुणी पुनकवडी। परंतु उन्मत्त आक्रमकांच्या लाटांनी माझ्या पुण्याची, या देवभूमीतील नंदन भूमीची पार राख रांगोळी केली। शेवटी माझ्याच कुशीतल्या शिवनेरी दुर्गावर जन्मलेल्या एका पोरानं ही भूमी स्वतंत्र केली। शालिवाहन शकाच्या 1551 व्या वर्षी फाल्गुन वद्य तृतीयेला 19 फेब्रुवारी 1630 रोजी शहाजीराजे भोसले यांची पत्नी जिजाबाई यांना पुत्र रत्न प्राप्त झाले। मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले। Oh, my God.
आणि एक दिवस माझ्या कुशीतल्या दुर्ग दुर्गेश्वर रायगडावर मंगलवाद्य वाजू लागली. पण 1674 चा तो मंगल दिवस अमृताचे कुंभ घेऊन उजाडला. ध्वज गजराज दुंडुबे विराजित छत्र चामरांकित स्वर्ण सिंहासनावर शिवाजी राजा अभिषिक्त झाला. राजा छत्रपती झाला. स्वराज्याचं सिंहासन निर्माण करून 3 एप्रिल 1680 ला शिवाजीराजे रायगडावर मृत्यू पावले. मुघल बादशाह औरंगजेबाने मग महाराष्ट्र वेढला. त्याच्या अपार बळाशी झुंजता झुंजता शिवाजीराजांची मुलं छत्रपती संभाजी आणि छत्रपती राजाराम काळाच्या उदरात खर्च झाले. उणी कुल 26 वर्ष औरंगजेबाने महाराष्ट्रात थैमान घातलं. 20 फेब्रुवारी 1707 रोजी अहमदनगर लगतच्या भिंगारजवळ औरंगजेब मृत्यू पावला. मुघल गादीसाठी त्याच्या शहजाद्यांमध्ये यादवी सुरू झाली. या गदारोळात 18 वर्ष मुघल कैदेत असलेला संभाजीराजांचा मुलगा शाहू याला मुक्त करण्यात आलं. शाहूने परत येऊन साताऱ्यात राजधानी थाटली. त्यानं बाळाजी विश्वनाथास पुढे आपला पेशवा केला. 2 एप्रिल 1720 ला या बाळाजी विश्वनाथ पेशव्याचा सासवड येथे मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर एका झंझावातानं मराठ्यांच्या पेशवाईची वस्त्रे परिधान केली. बुद्धीच्या पराक्रमाबरोबरच तो तलवारीचाही तालेवार होता. मराठा राज्य या पेशव्याच्या तलवारीच्या पराक्रमावर सुरक्षित झालं. शिवाजी राजांसारख्या गनिमी काव्याच्या जोरावर पेशव्यांनी शत्रूला धूळ चारली. दख्खनवर वर्चस्व मिळवलं आणि आपला मोहरा त्यानं उत्तरेकडे वळवला. आणि म्हणूनच उत्तराभिमुख राजकीय धोरणांचा तो जनकच मानला जातो. 1730 जानेवारी महिन्यात हा पराक्रमी पुरुष पुण्याच्या पांढरीवर उभा राहिला. हाच तो प्रसिद्ध पेशवा बाजीराव. वाड्याचं नाव शनिवार वाडा. केवढा हा भव्य वाडा, केवढे अवाढव्य बुरुज, ही भक्कम तटबंदी. वाडा अगदी किल्ल्यासारखा शोभतोय. आणि हा दिल्ली दरवाजा. अरे हे नक्षी बघ, या रेखाकृती किती विलोभली आहे. हा गणेश दरवाजा, पेशव्यांच्या प्रसिद्ध गणपती महालाकडे जाण्याचा मार्ग याच दरवाजातून जातो. बाजीराव पेशवा अजिंक्य होता, अद्वितीय होता. मोहम्मद खान बंगेशाचा त्रास अनावर झाल्यावर छत्रसाल बुंदेलाने बाजीरावास सांगावा धाडला. जो गती ग्राहक गजेंद्र की गती भई जानू आज, बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज. बाजीराव बंगेशावर चालून गेला आणि त्यानं बंगेशाचा पराभव केला. बाजीराव हा युद्धनिपुण शिपाई गडी रांगडा तर होताच, पण कलेचा पुजारी आणि सौंदर्याचा उपासक देखील होता. या स्वारीत बाजीरावाला विजयश्री बरोबरच मिळाली मस्तान. विजय वाढत चालले. त्याच्या चढाई समोर मुघल सैन्याची तारांबळ उडू लागली. धावपळीच्या लढाईत आपल्याला बाजीरावासमोर उभं राहता येणार नाही हे पाहून निजाम उलमुलकानं भोपाळच्या किल्ल्याचा आश्रय घेतला. आपल्या तोफा सज्ज करून तटाच्या आश्रयानं निजाम बाजीरावाची वाट पाहत राहिला. बाजीराव
आलाच. लाइट खूप कमी यूज होती आणि साउंड जास्त होता. पण पूर्ण बघितलास तर आम्ही पण आमची पिल्लू अजिबात राहत नव्हती, म्हणून मग आलो आम्ही. आता घरी जातो, वाजले 8:15 आणि जेवण बनवायचं आहे, उपवास आहे माझा. तर बघू घरी जातो आणि जेवण बनवणार आणि झोपणार. उद्याचा प्लॅन पण आहे. उद्या कुठे जायचं आहे? सिंहगड. आणि आम्हाला सांगितलं 3 वाजता उठायचं, म्हणजे 5 वाजता घरातून निघणार, 3 वाजता उठून डबा बनायचं. पण आम्ही आधीच प्रिपरेशन करून ठेवणार. तर चला तर मग हा सेकंड पार्ट मी इथे संपवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटते उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.